शिक्षकांनी लगेच सूचना केली. मुलांनो, आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे, तिकडे लवकर चला, शाळेच्या बाहेर पडा. तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गा बाहेर आले. सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे गेले. पलटी झालेल्या माझ्याजवळ येताच दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी चार चार मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने दोरखंड बांधून मला सरळ केली. काही मुले भराभरा ऊस उपसू लागली. उसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निश्चित पडली होती. सर्वांच्या काळजात धस्स झाले, कारण तिचा श्वासही गुदमरला होता. ते दोन तरुण, शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले. गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरलेल्या नजरेने इकडे पाहतच राहिली. विद्यार्थिनींपैकी काहींनी त्या बाईच्या हातापाळाचे तळवे घासले, तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला. बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली. तशी हे आयो म्हणून तिच्या मुलीने तिला मिठी मारली. सगळ्यांना हायसे वाटले, मुलांचेही डोळे पाणावले. त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई दिसली असावी. इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या. जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधली. गाडीवानाची बायको वेदनांनी विवळत होती. कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे. इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली. विद्यार्थ्यांनी ती थांबवली. तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्सप्रमाणे वापरायला दिली. त्या तरुणाच्या मोटरसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला. समोरून येणारी वाहने बाजूला होत होती. जखमी मायलेकी, गाडीवान, एक तरुण, शिक्षक आणि चार विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली.